एक घंटे से हम लोग यहाँ गर्मी में घंट मरा रहे हैं। आज रात को बैंकॉक पे सर्जिकल स्ट्राइक मरते हैं। की बात मत करो। आई एम टेलिंग यू तिवारी, तू लाए भाई जी। अपने टाइम की कोई कदर है कि नहीं है यार? अरे पेमेंट कर दे। इज कॉलिंग जेके। ओके जेके सर। जस्ट जेके। चले जेके। थैंक यू। फोमो हो गया है। फोमो लोलो रोफलो आन मिल ले। वो जो स्माइली था वो ऐसा नॉर्मल स्माइली था कि ऐसा वो ऐसा होता था, ऐसा होंठ के ऊपर ऐसा रेड हार्ट आता है ना, ऐसा ऐसा करता। प्राइवेसी इज अ मिथ जस्ट लाइक डेमोक्रेसी। वैसे सर से आपको बहुत कुछ सीखने मिलेगा, इनके दो तीन प्यारे बच्चे भी हैं और बहुत खूबसूरत पत्नी। चले चले। नमस्कार, मी हर्षदा स्वकुळ। आत्ताचा मोंटाज पाहिल्यावर तुम्हाला साधारण आयडिया आलीच असेल की आज आपल्यासोबत असणारे द जे के तळपदे म्हणजे ॲक्टर शारिब हाशमी। ओ टी टी प्लॅटफॉर्म्सवर काही काही वेबसिरीज अशा असतात ना की त्याचा पुढचा सीझन कधी येतो याची आपण खूप वाट पाहत असतो, आणि त्यातलीच एक अमेझॉनवरची वेबसिरीज आहे फॅमिली मॅन, आणि त्याचा आता दुसरा सीझन जस्ट एक आठवड्यापूर्वी आला आहे। राज अँड डी के डिरेक्टेड या सिरीजमध्ये मनोज वाजपेयी असेल, समांथा असेल आणि इतर ॲक्टर्सनी सुद्धा खूपच बेस्ट काम केलं आहे। पण सीझन वन असेल किंवा टू, मनोज वाजपेयीच्या मागे त्याच्या सावलीसारखं एक असणारं कॅरेक्टर आहे, ते आहे शारिब हाशमीचं। शारिब आपल्याला स्लमडॉग मिलेनियर, फिल्मिस्तान, जब तक है जान अशा मूवीजमधून दिसत राहिला आहे, पण मागच्या 2 वर्षात तो 101 वेब सिरीजमधून खूप स्ट्रॉंगली पुढे आला आहे। मग ती आसूर घ्या किंवा स्कॅम 1992 या वेब सिरीज घ्या, आणि आता फॅमिली मॅनच्या दोन्ही सीझनमधून तर तो ॲक्च्युली प्रत्येकाच्या फॅमिली शिरला आहे। म्हणजे भारताच्या इंटेलिजंट टास्क फोर्ससाठी काम करणारा एक ऑफिसर जो मराठी आहे, तो शारिबनी इतक्या कन्व्हिन्सिंगली उभा केला आहे, कारण बेसिकली शारिब स्वतःच मराठी आहे, मुंबईचा आहे आपल्या मालाडचा। तर आज आपण त्याचं स्वागत करूयात। आणि हो, त्याच्या आधी एक स्पॉयलर अलर्ट आहे, आजच्या आपल्या गप्पांमध्ये या दोन्ही सीझनमधले काही रेफरन्सेस येण्याची शक्यता आहे, आणि त्यामुळे जर तुम्ही हे सीझन पाहिले नसतील तर आधी तुम्ही ही सिरीज बघा आणि त्याच्यानंतर आपला हा इंटरव्ह्यू बघा। तर शारिबचं आपण स्वागत करूयात। शारिब नमस्कार, तुझं खूप खूप स्वागत आणि फॅमिली मॅन सीझन 2 सक्सेससाठी सुद्धा कॉंग्रॅच्युलेशन। थँक्यू, थँक्यू सो मच अँड थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी ऑन युअर शो। मी तुमचं खूप 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 आभार आहे। खूप छान वाटतंय आज आपण मराठीतनं गप्पा मारणार आहोत। सगळ्यात पहिले मी फुल ट्राय करणार आता। यस यस यस। तर शारिब उर्फ जे के तळपदे, तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की तळपदेंना गर्लफ्रेंड का मिळत नाहीये? म्हणजे सीझन 2 संपताना इतकं मुलींबरोबर छान फ्लर्टिंग करून सुद्धा तळपदे सिंगल का आहेत? हा क्वेश्चन तुम्हाला रायटरांना ऐकलं पाहिजे, कारण की मला इवन मी पण मला पण एक गर्लफ्रेंड पाहिजे। म्हणजे तळपदेंना पाहिजे का शारिबला पाहिजे? शारिब तर विवाहित आहे, दोन मुले पण आहे माझे, एक मुलगा आणि एक मुलगी। सो सीझन 2 संपला, आम्ही एवढे वेगवेगळ्या पद्धतीचे तुमचे फ्लर्टिंग पाहिले, तरी वाय यू आर सिंगल? या आय डोंट नो वाय दे डोंट वॉन्ट जे के टू बी हॅपी। आय थिंक नेक्स्ट सीझन मध्ये जे के एक स्टेप पुढे होणार आणि JK might get married. मतलब तुम्ही काही सांगू नाही शकत आता मी, but exclusive. You never know. Exclusive marriage. It's just an assumption. It might happen. Okay, okay. पण जे के असं आहे, म्हणजे मी आता थोडा वेळ तुमच्याशी जे के म्हणूनच बोलते आणि त्यामुळे मी अरे तुरे म्हणते, कारण जे के कारण तळपदे आता आमच्या घराघरातला झालाय असं मला वाटतं की तळपदे आमच्या घरातलाच कोणीतरी आहे मेंबर, त्यामुळे मी अरे तुरे म्हणते आता। बिंदास करा ना। तर असं आहे की एकदम जीवाभावाचा दोस्त तुला मिळालेलाच आहे मनोज वाजपेयीच्या कॅरेक्टरच्या रूपात, श्रीकांतच्या रूपात, आणि इतका जीवाभावाचा आहे की तुम्ही एकमेकांना मुद्द्याचं कमी आणि शिव्या जास्त असं इक्वेशन आहे तुमच्या दोघांचं। तर श्रीकांत आणि तळपदे असा जो बॉन्ड आहे हा बेसिकली कसा डेव्हलप झाला, कसा फुलला? तो प्रीप्लॅन्ड होता का तुम्ही दोघांनी तो इम्प्रोवाइज करत करत, कारण दोन तगडे ऍक्टर, एकदा ते इम्प्रोवाइज करायला लागले की डिरेक्टरला किती से असेल आय डोंट नो, तर तो इम्प्रोवाइज करत करत फुलवलात तुम्ही? आम्ही इम्प्रोवाइज खूपच केलो, खूप इम्प्रोवायझेशन झाले ड्युरिंग द शूट, आणि अ लॉट ऑफ क्रेडिट गोज टू मनोज सर, यांनी मला खूप कम्फर्टेबल केलं ऑन द व्हेरी फर्स्ट डे, आणि
वर्किंग विद हिम वाज ओ जीवन जीवन सफल हो गया. सफल को क्या बोलेंगे मराठी में? म्हणजे काय मी मला पण आता पटकन सुचत नाही. तुम्हाला सुचत नाही तर मला कसं सुटणार? सुचणार. सार्थक झालं जीवनाचं. सार्थक जीवन सार्थक झालं. सुपर. आणि मी रिअल लाईफ मध्ये शिव्या घालतोच नाही. प्लीज हो कर. नॉट एट ऑल. नॉट एट ऑल. कुत्ते कमी नहीं क्या कभी गए. पण मग हा जो तुमच्या दोघांचा बॉन्ड आहे हा ऑफकोर्स पहिल्या दिवसापासून तर असा नसेल, तर तो कसा फुलला? इट क्लिक्ड फ्रॉम द फर्स्ट डे इटसेल्फ. ऑन द डे वन वी लाईक वी क्लिक्ड लाईक लॉंग लॉस्ट फ्रेंड्स. ऑफकोर्स मनोज सर इज फ्रेंड, फिलॉसफर, गाईड, बिग ब्रदर अँड व्हेरी मच सिनियर गुरु टू मी. तो वो आय थिंक दॅट लव्ह ऑल्सो शोज ऑन स्क्रीन. ते दिसतं पण तुमची मैत्री छान. आणि बेसिकली तू इतकं छान मराठी कॅरेक्टर ते रंगवलेलं आहेस, म्हणजे ते त्याच्या त्या मराठी कॅरेक्टरच्या प्रेमातच पडायला होतं. म्हणजे ते असं मराठी कॅरेक्टर आहे जे खूप क्यूट हिंदी बोलतं, ज्याला वडावा भयंकर आवडतो, जो मेदू वडाला मेंदू वडा म्हणतो, ज्याच्या डोक्यावर सगळी हॉटेल्सची बिल येतात पण त्याला बिचाराला एक घास खायला गेलं की उठवतं कोणीतरी, जो गणपती डान्स भयंकर करतो कुठेही शिरून, आणि व्हॉट नॉट. म्हणजे ते इतकं छान कॅरेक्टर तू डेव्हलप केलेलं आहेस, तर हे बेसिकली तू इम्प्रोवाइज केलंस, रेफरन्सेस घेऊन केलंस का तुला डिरेक्टरने सांगितलं होतं की हे मराठी कॅरेक्टर असं असणार आहे आणि याच्या या या शेड्स आहेत? मराठी शेड्स मी ओनली आणलं. ऑल द मराठी शेड्स बिकॉज अर्लियर द कॅरेक्टर वॉज सपोज टू बी अ बेंगॉली. ओके. आय गेव द ऑडिशन अँड इन अ न्यूट्रल ऍक्सेंट आणि राज अँड डीकेला माझा ऑडिशन खूप आवडलं. त्यांनी मला ऑफिसला बोलावलं आणि तू बोल राजन डीके टोल्ड मी की भाई तू बेंगॉली तो नाही लगता है बट वी वॉन्ट टू कास्ट यू इन दिस रोल. यू टेल अस यू नो इन विच रिजन कॅन यू फिट. सो आय सेड आय एम बॉर्न एंड रेज्ड इन बॉम्बे, आय कॅन स्पीक मराठी थोडी थोडी अच्छे से अँड मुंबईया हूं पूरा अंदर से, पूरा डीएनए मुंबईया का है. आय लव वडा पाव, आय लव डांसिंग इन यू नो गणपती विसर्जन. तो वो सारा तो मतलब बचपन से खुद करता आया हूँ. तो आई थिंक वो जो मेरे अंदर था, वो मेरे अंदर जितना महाराष्ट्र था मैंने सारा निकाल के रख दिया इन जेके. ओके. सो आता शरीफ मला तुझ्याशी बोलायचं, म्हणजे ऍज अन ऍक्टर म्हणून तू कुठून सुरुवात केलीस? तुला हे आधीपासून ऍक्टिंगच करायची होती का तू कुठल्या वेगळ्या प्रोफेशन मध्ये होतास? कारण 2008 स्लमडॉग पासून वेगवेगळ्या मूवीज मध्ये ऑन अँड ऑफ लोक तुला पाहतायत, आम्ही सगळे तुला पाहतोय, पण आत्ता हा जो पॉइंट पर्यंत तू पोहोचलाय, जो पॉइंट तू अचीव्ह केलायस, तो मिळवण्यासाठी तिथपर्यंत येण्यासाठी तू किती वर्ष वाट पाहिलीस? असं असं म्हणा की किती वर्ष वाट लागली आमची. तो आय ऍक्च्युली डोंट सी इट ॲज वाट लागली बिकॉज आय हॅड अ ग्रेट टाइम इवन यु नो वेन माय लोज वर हॅपनिंग. 1998 मध्ये मी काम करायला स्टार्ट केली अँड दॅट वॉज अ फिल्म कॉल्ड हम तुम पे मरते हैं. हां, बट दॅट वॉज ॲज अन असिस्टंट डिरेक्टर. त्या त्या फिल्म मध्ये मी असिस्टंट डिरेक्टर होतो आणि त्याच्यानंतर मी लिहायला स्टार्ट केलं आणि मी एमटीव्ही मध्ये काही चार साल आय स्पेंड इन एमटीव्ही एज अ रायटर, देन इन चॅनल व्ही अँड अदर चॅनल्स अँड आय फ्रीलान्स्ड एज अ रायटर. 2008 मध्ये मी डिसाईड केलं की मला ना ऍक्टिंगच करायचं आहे अँड दॅट इज व्हॉट इज माय कॉलिंग अँड आय क्विट माय जॉब इन 2008 एंड इन डिसेंबर 2008 or maybe 2009 onwards me audition dyala start keli ani and then the struggle started. Kuch 3 saal tak I kept auditioning but nothing happened, nothing. I just got one ad or a short film but you know I had a kid, I had a family, so I had responsibilities also, so I exhausted all my savings, pura कर्जे में डूब गया मैं उल्टा. सो आई हैड टू टेक अप अ जॉब अगेन एंड उस जॉब के तीन महीने हुए थे कि मला शानू शर्माचा कॉल आला
फ्रॉम YRF एंड शी सॉ माय शॉर्ट फिल्म मेहरुनी ऑन यूट्यूब एंड माझं काम खूप आवडलं आणि शी कॉल्ड मी टू ऑडिशन. आई ऑडिशन फॉर जब तक है जान एंड आई गॉट सिलेक्टेड. पण ती जी जी आता तू सांगितलीस की 3 वर्ष अशी होती की जेव्हा तू कर्ज होत तुझ्यावर एक फॅमिलीची जबाबदारी होती. कर्ज या जुनून था एक अंदर अँड आय डोंट नो एनिथिंग एल्स टू डू. आय इफ आय कांट ऍक्ट आय विल डाय. बट हॅविंग सेड दॅट फॅमिली की रिस्पॉन्सिबिलिटी के आगे ये सब कुछ नहीं है. दॅट्स वाय आय टुक अप a job once again kyunki apne sapno ke liye dusron ko marne ki zarurat nahi hai. agar wo usse dusron ko nuksan pahunch raha hai to fir aisa sapna saakar karke bhi fayda nahi. khare ani tu mhanje marathi chhan boltos tar marathi madhe kadhi kelas kaam pudhe bhavishyat karayla avdel ka? मी मराठी फिल्म एक केली आहे पण त्यात माझे डायलॉग हिंदी मध्ये होते. पण मी एक मराठी फिल्म करणार 100%. पण मराठी थिएटर आणि मराठी सिनेमा याच्याशी तू आहेस लिंक? मराठी थिएटर मी बघितलंय नॉट मच आणि मराठी सिनेमा ऑफकोर्स बचपन से मराठी फिल्म देखते देखते पड़ा हुआ हूँ. तो मतलब आई लव मराठी सॉन्ग्स. आई लव singing Marathi songs. I have immense love for the language. मुझे और जो बचपन में जो अशोक सराफ साहब की फिल्में, लक्ष्मीकांत बेर्डे जी की फिल्में और काशीनाथ घाणेकर everybody और विक्रम गोखले is like woof, he is amazing. मैं तुझ्याशी खूप गप्पा मारायला मटेरियल खूप आहे माझ्याकडे पण आपल्याला वेळेची थोडीशी मर्यादा आहे. तर एक छोटीशी रॅपिड फायर आहे, एक 7-8 प्रश्न आहेत आणि त्याची उत्तरं तुला अजिबात वेळ न घेता पटापट पटापट द्यायची आहेत. सो आर यू रेडी? ओके येस स्टार्ट. सो मराठीतला आवडलेला सिनेमा? पिंजरा. मराठीत आवडणारा ऍक्टर किंवा ऍक्ट्रेस कोणी चालेल? विक्रम गोखले. सगळ्यात आवडती मराठीतली शिवी म्हणजे तू बिंदास बोल कारण तुझ्या तोंडून मराठी शिवी ऐकायला फार छान वाटतं. ओके. मेंदू वडा की वडापाव? वडापाव. चहा की फिल्टर कॉफी? चहा. श्रीकांत तिवारी म्हणजे मनोज वाजपेयीचं कॅरेक्टर, अ गुड हजबंड और अ गुड कॉप? गुड कॉप. तुझ्या आयुष्यातले चेल्लम सर कोण आहेत? नसरीन हाशमी. ओ सो युअर वाईफ राईट? अच्छा तिच्याकडे सगळ्याच सोल्युशन आहे का तुझ्या सगळ्या प्रश्नांचं? सोल्युशन नाही पण मी फोन त्यालाच करतोय. तुला सगळ्यात भावलेली कॉम्प्लिमेंट कोणती आहे आता सीझन 2 रिलीज झाल्यानंतर? इफ श्रीकांत इज द हार्ट ऑफ द सिरीज, जे के इज द हार्ट बीट. खूप मराठी वाचणार आणि पाहणार आणि आणखीन लिसन टू मोर मराठी सॉंग्स. पण मराठी सॉन्ग ची जर मी अशी एक फरमाइश केली की तुला आवडलेलं मराठी सॉन्ग कुठलं आणि तू गाऊन दाखवशील का? सो मेनी मराठी सॉन्ग. कोणतं तुम्हाला पाहिजे आता? चंद्र पूर्णवेचा म्हण ना. उगवला चंद्र पूर्णवेचा, उगवला चंद्र पूर्णवेचा, चंद्र पुनवेचा उगवला, चंद्र पुनवेचा मम हृदय दरिया, मम हृदय दरिया ओसळला प्रीतीचा, उगवला चंद्र पुनवेचा, उगवला चंद्र पुनवेचा. वा क्या बात है, मस्त. तू गाणं शिकलायस का? शास्त्रीय संगीत शिकलायस का? नाही मी काही पण शिकलं नाही लाईफ मध्ये. ऍक्टिंग, सिंगिंग, रायटिंग, नथिंग. म्हणजे ती गोष्ट नैसर्गिकच तुझ्यामध्ये आहे आणि त्यामुळे ती जास्त प्रकर्षाने आमच्यापर्यंत पोहोचते, तितक्या जेन्युअनली पोहोचते. आणि सीझन 3 मध्ये मग आम्हाला तळपदे गाणं गात, मराठी गाणं गात, गर्लफ्रेंडला पटवताना किंवा फ्लटिंग करताना पाहायला जास्त आवडेल. सो लेट्स होप फॉर दॅट. उगवला चंद्र पुनवेचा आहे तू तमिळ गर्लफ्रेंड किंवा अजून त्या आता पुढच्या सीझन मध्ये माहिती नाही, चायनाची एंट्री झाली असं कळतंय सीझन 2 च्या एंडिंगला. चायनीज मे गंगा.
खूप छान वाटलं शारी तुमच्याशी तुझ्याशी गप्पा मारून. आणि सीझन 3 साठी असे खूप सीझन्स येत राहो, तुझं काम वेगवेगळ्या पद्धतीने आम्हाला पाहायला मिळव, तू खूप छान वर्सेटाईल ऍक्टर आहेस. ऑल द बेस्ट आणि थँक्यू सो मच. थँक्यू. मला खूपच खूपच आनंद वाटला आणि थँक्यू सो मच फॉर कॉलिंग मी अँड इन्व्हायटिंग मी ऑन युअर शो. थँक्यू व्हेरी मच.